नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला बी ए फर्स्ट इयरच्या पहिल्या पेपरमध्ये परिचय राजकीय संकल्पनांचा अभ्यास होत असताना तिसऱ्या प्रकरणामध्ये शासनाचे दोन प्रकार अभ्यासायचे आहेत. प्रत्येक प्रकरणामध्ये तीन तीन टॉपिक आहेत आणि याचं डिस्क्रिप्टिव्ह उत्तर 10 मार्कासाठी आपल्याला लिहायचं आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिलं प्रकरण पाहिलेलं आहे, दुसरं प्रकरण पाहिलेलं आहे. आज आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शासन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तर आता शासनाचे दोन प्रकार जे आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे पार्लमेंटरी आणि दुसरा प्रकार आहे प्रेसिडेन्शियल, म्हणजे संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. की ही शासन पद्धती, लोकशाहीच्या दोन शासन पद्धती आहेत. एक ब्रिटनच्या धर्तीवर संसदीय शासन पद्धती आहे आणि दुसरी अमेरिकेच्या धर्तीवर अध्यक्षीय शासन पद्धती आहे. आणि आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्याला संसदीय शासन पद्धती काय आहे, तिची काय वैशिष्ट्ये आहेत, या शासन पद्धतीचे गुणदोष काय आहेत हे लक्षात यावं यासाठी हा भाग आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर मित्रहो, यावर साधारणतः दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य सांगा, त्याच्यानंतर संसदीय शासन पद्धतीचे गुणदोष सांगा. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली. मुळामध्ये ही शासन पद्धती जबाबदार शासन पद्धती आहे आणि भारताची स्वातंत्र्यानंतरची पार्श्वभूमी लक्षात घेता, म्हणजे संविधान सभेत अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन पद्धतीच्या बाजूने याचिका करण्यात आली होती, परंतु घटना समितीच्या सदस्यांनी ब्रिटिश संसदीय पद्धतीला प्राधान्य दिलेलं आहे. घटनाकारांच्या मते विधिमंडळ, कार्यकारी मंडळ यांच्यातील संघर्ष टाळण्याची गरज आहे, कारण हा संघर्ष नुकत्याच निर्माण झालेल्या लोकशाहीला परवडणारा नव्हता. त्यांना अशा प्रकारचे सरकार हवे होते की जे देशाच्या बहुविध विकासाला चालना देणारे असेल. भारतीय समाजाचे स्वरूप जर आपण बघितले तर भारत हा जगातील सर्वात विषम देश आणि सर्वात जटिल सामाजिक व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून संविधानकर्त्यांनी संसदीय शासन प्रणाली स्वीकारली, कारण ती विविध लोकांना प्रतिनिधित्व देण्यास अधिक वाव देते. कारण बहुपक्ष पद्धती आहे, एवढंच नाही तर अपक्ष म्हणून सुद्धा विविध विचारसरणीचे लोक निवडणुकीला उभं टाकू शकतात. भारताला या व्यवस्थेची गरज गेल्या 2-3 दशकापासून होती. या कारणास्तव भारतीयांना ती स्वीकारण्यास अधिक सोयीस्कर होईल असं घटनाकारांचं मत होतं. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधान सभेत निदर्शनास आणून दिले की लोकशाही भारतात टिकविण्यासाठी, तसेच भारताचा विकास करण्यासाठी आणि समाजामध्ये समता आणण्यासाठी जबाबदारीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अमेरिकन प्रणाली म्हणजे अध्यक्षीय प्रणाली ही अधिक अस्थिरता देते परंतु कमी जबाबदारी घेते. परंतु संसदीय शासन व्यवस्थेची शिफारस करणाऱ्या संविधानाच्या मसुद्याने अधिक स्थिरतेपेक्षा अधिक जबाबदारीला प्राधान्य दिलं आणि भारतात संसदीय शासन प्रणाली लागू केली गेली हे आपण प्रस्तावनेमध्ये नमूद केलं पाहिजे. कारण आपल्याला हे ज्ञात असलं पाहिजे की आपण संसदीय शासन पद्धती का स्वीकारली आणि मग ही शासन पद्धती काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मागील व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की शासन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहोत की संसदीय शासन पद्धती म्हणजे काय. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी निर्वाचित संसदीय सरकारची तरतूद केलेली आहे. संसदीय शासन पद्धती असं सबटायटल टाकायचं आणि हे लिहायचं. कलम 74 व 75 ही केंद्रातील संसदीय प्रणाली, तर कलम 163 व 164 ही कलमे राज्यातील संसदीय प्रणालीशी संबंधित आहेत. आधुनिक लोकशाही सरकारच्या कार्यकारी आणि विधिमंडळाच्या संबंधाच्या स्वरूपाच्या आधारावर संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय शासन प्रणाली असे वर्गीकरण केले जाते दोन शासन प्रकाराचे. संसदीय शासन प्रणाली ही अशी आहे की ज्यामध्ये कार्यकारी मंडळ धोरणासाठी आणि कृतीसाठी विधिमंडळाला जबाबदार असते. दुसरीकडे अध्यक्षीय शासन प्रणाली ही अशी आहे की ज्यामध्ये कार्यकारिणी तिची धोरणे आणि कृतीसाठी विधिमंडळाला जबाबदार नसते आणि तिच्या पदाच्या कार्यकाळाच्या संदर्भात विधिमंडळापासून घटनात्मकदृष्ट्या ती स्वतंत्र असते. संसदीय सरकारला कॅबिनेट सरकार किंवा जबाबदार सरकार किंवा सरकारचे वेस्ट मिनिस्टर मॉडेल म्हणून ओळखले जाते. भारताने संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. मग या सरकारला काय म्हणतात, कॅबिनेट सरकार, जबाबदार सरकार किंवा
वेस्ट मिनिस्टर मॉडेल अशा पद्धतीचे तीन नावं या पद्धतीला आहेत. आयहोर जेनिंग्स यांनी संसदीय प्रणालीला मंत्रिमंडळ प्रणाली असंही म्हटलेलं आहे, कारण मंत्रिमंडळ हे संसदीय प्रणालीतील सत्तेचं केंद्र असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संसदीय सरकारला जबाबदार सरकार म्हणूनही ओळखलं जाते, कारण मंत्रिमंडळ संसदेला जबाबदार असते, उत्तरदायी असते, आणि जोपर्यंत त्याला संसदेचा पाठिंबा मिळतो तोपर्यंतच ते पदावर राहते. संसदेने पाठिंबा काढून घेतला किंवा अविश्वासाचा ठराव पास केला तर पूर्ण मंत्रिमंडळासहित बरखास्त होते, पंतप्रधान सुद्धा पदावरून पदच्युत होतो. म्हणजे आणि म्हणून याला आपण अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. मंत्रिमंडळाचा अध्यक्ष लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेला पंतप्रधान असतो. ब्रिटिश तज्ज्ञांनी पंतप्रधानांचं वर्णन मंत्रिमंडळाच्या संबंधात समाजातील प्रथम किंवा आपण सूर्यमालेतील पहिला असं म्हणतो, त्याला प्राईम इंटर पॅसेस पॅरिस असं त्यांनी म्हटलेलं होतं. अलीकडच्या काळात मंत्रिमंडळाच्या तुलनेत पंतप्रधानाची शक्ती आणि प्रभाव व स्थान लक्षणीयरित्या वाढलेलं आहे. अलीकडं तर आपण मोदी सरकार असं म्हणतो आहोत, आणि हे सगळं लक्षात घेता इंग्लंडमध्ये सुद्धा हे वाढलेलं आहे. त्यामुळं नंतरचे राजकीय विश्लेषक क्रॉसमॅन किंवा मॅकिंग टॉस आणि इतरांनी ब्रिटिश शासन पद्धतीचं वर्णन पंतप्रधान सरकार आपणही आता अलीकडं मोदी सरकार असं म्हणतो म्हणजे ते पंतप्रधान सरकार या अर्थानेच केलेलं आहे. हे वर्णन भारताच्या संदर्भातही हुबेहूब लागू पडते हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि आपण पाहिलेलं आहे की साताऱ्यामध्ये तरुणांनी गाडा अडवला की हे मोदी सरकार नाही, शासनाच्या पैशामध्ये तुम्हाला त्यांचा प्रचार करता येणार नाही, तुम्हाला काय करावं लागेल, भारत सरकार त्या गाड्यावर लिहावं लागेल शासनाची योजना सांगायची असतील तर. म्हणजे याचा अर्थ हा आहे की पंतप्रधानांच्या शक्ती जेव्हा वाढतात तेव्हा त्या सरकारला पंतप्रधान सरकार असंही म्हटलं जाते. त्यानंतर आता सब टॉपिक टाकला पाहिजे भारतीय संसदीय सरकारची वैशिष्ट्ये. आता भारतीय संसदीय सरकारचं पहिलं वैशिष्ट्य आहे नामधारी आणि वास्तविक कार्यकारी. राष्ट्रपती हा नाममात्र कार्यकारी अधिकारी आहे, नामधारी प्रमुख आहे, तर पंतप्रधान हा खरा कार्यकारी डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह असतो. अशा प्रकारे राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख असतात तर पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. कलम 74 मध्ये राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची तरतूद केली गेलेली आहे. अशा प्रकारे दिलेला सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक असतो हे लक्षात घ्या. आणि मग यावरून काय सिद्ध होते की राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख आहे आणि पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख आहे, हा एक मुद्दा झाला. त्यानंतर दुसरा वैशिष्ट्य हे आहे की पंतप्रधानाचं नेतृत्व लीडरशिप ऑफ द प्राईम मिनिस्टर या शासन व्यवस्थेमध्ये पंतप्रधान हा प्रमुख म्हणून काम करतो. ते मंत्री परिषदेचे नेते, संसदेचे नेते आणि सत्तेत असलेल्या पक्षाचे देखील नेते असतात, त्यामुळे ते सरकारच्या कामकाजात महत्त्वपूर्ण आणि अत्यंत निर्णायक अशी भूमिका बजावतात. आणि म्हणून आपण असं म्हणतो की सूर्यमालेतील पहिला अलीकडं तर आपण पंतप्रधान सरकार या शासन पद्धतीला म्हणतो आहोत, आणि म्हणून मग मोदी सरकार सगळ्याच ह्याच्यावर मोदी असं ते दिसते आहे. त्यानंतर तर तिसरं वैशिष्ट्य आहे बहुसंख्य पक्षाचे शासन. लोकसभेमध्ये बहुसंख्य जागा मिळविणारा राजकीय पक्ष सरकार बनवतो, त्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात. तथापि जेव्हा कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही तेव्हा राष्ट्रपतीकडून पक्षाच्या युतीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते, त्याला आपण आघाडी सरकार असं म्हणतो. आताचं जे सरकार आहे ते एनडीए सरकार आहे, मोदी सरकार नाही असं आपण म्हणालो, कारण 240 जागा मिळाल्या होत्या, 272-273 जो मॅजिक आकडा आहे तो यांना एकट्यानं पूर्ण करता आला नाही. म्हणून आताच्या लोकसभेमध्ये मागच्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ही महत्वाची आहेत असं आपण म्हणालो होतो ते या अर्थानेच. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे राजकीय एकजेन्सीपणा. सहसा मंत्री परिषद सदस्य एकाच राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यांची राजकीय विचारसरणी समान असते. आघाडी सरकारच्या बाबतीत मंत्री सहमतीने बांधील असतात. त्यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य आहे सामूहिक जबाबदारी, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. सहसा मंत्री हे संसदीय सरकारचं महत्त्वपूर्ण तत्व आहे सामूहिक जबाबदारी. अनुच्छेद 75 नुसार मंत्री एकत्रितपणे संसदेला आणि विशेषतः लोकसभेला जबाबदार असतात, ते एकसंघ म्हणून काम करतात. सामूहिक जबाबदारीच्या तत्वाचा अर्थ असा आहे की लोकसभा अस्तित्वाचा
लोकसभा अविश्वासाचा ठराव पारित करून मंत्रालयाला किंवा मंत्रिमंडळाला, म्हणजे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळाला पदावरून काढू शकते, बरखास्त करू शकते. आणि म्हणून पण सामूहिक जबाबदारीच्या तत्वाची आपण उदाहरणं जर पाहिली तर ती सातत्याने डावळल्या गेलेली आहेत. व्ही पी कृष्णम यांना चीनच्या आक्रमणाच्या वेळेस नेहरूंनी ही भूमिका मांडली होती की तेच नाही, चीनच्या आक्रमणाला पराभवाला ते एकटे जबाबदार नाही तर मीच जबाबदार आहे. आणि आपण पाहतो की असं ते बोलले पण त्यांनी मंत्रिपदा त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला नाही. कृष्णम यांचाच राजीनामा घेतला, कारण तेव्हा काँग्रेसमध्ये महावीर त्यागी फिरोज गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की नेहरूजी तुम्ही राजीनामा दिला तरी चालेल, तुमचा वारस आम्ही धुंडून काढू, एवढी धमक काँग्रेस पक्षामध्ये होती. कारण ते म्हणाले होते की तो जो भाग आहे हिमालयाचा तिथं गवतही उगवत नाही. तेव्हा महावीर त्यागी म्हणाले होते की तुमच्या डोक्यावर एक एक केस नाही म्हणून ते बाजूला करता येते की काय, एवढी निर्भीडता त्या लोकशाहीमध्ये होती. पण त्या काळात सुद्धा हे सामूहिक जबाबदारीचं तत्व पाळलं गेलेलं नव्हतं, हेही आपण तेवढंच महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे दुहेरी सदस्यत्व. मंत्री कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन्हीचेही सदस्य असतात आणि त्यांना या दोन्हीचेही अधिकार असतात. म्हणजेच एखादी व्यक्ती संसद सदस्य असल्याशिवाय मंत्री होऊ शकत नाही. राज्यघटनेत असे नमूद केले गेले आहे की जो मंत्री सलग 6 महिने संसदेचा सदस्य नसतो त्याचे मंत्रिपद बरखास्त केले जाते. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे 7वं, कनिष्ठ सभागृह विसर्जित करणे. संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीद्वारे विसर्जित केले जाऊ शकते. तसेच दर 5 वर्षांनी लोकसभेचा कार्यकाळ संपुष्टात येतो आणि नव्याने निवडणुका घेऊन नवीन सरकार सत्तेवर येते. त्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य आहे गुप्तता. मंत्री कार्यपद्धतीच्या गोपनीयतेच्या तत्वावर कार्य करतात आणि त्यांच्या कार्यवाही धोरणे व निर्णयाबद्दल ते उघड काही बोलू शकत नाहीत, उघड धोरणं ते उघड करू शकत नाहीत. आणि तशा पद्धतीची मंत्र्यांना शपथ दिली जाते आणि आपण शपथविधीमध्ये ते पाहत असतो. त्यामुळं संसदीय शासन पद्धतीचं हे वैशिष्ट्य आहे गुप्तता. म्हणजे अशा पद्धतीने आपण 8 वैशिष्ट्यांच्या माध्यमातून संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करू शकतो. पुढच्या भागामध्ये आपण संसदीय शासन पद्धतीची 4 गुण आणि 4 दोष अशा पद्धतीने दुसरा प्रश्नही कव्हर करू शकतो. मित्र हो, या चॅनलवर नव्याने आलं चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. या देशामध्ये संसदीय शासन पद्धती आहे म्हणून ती समजून घेणं क्रमप्राप्त आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाचं आहे. ही प्रश्न परीक्षेमध्ये आहेतच असं समजून हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका आणि नोट्स काढा आणि त्यानुसार मग आपण प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. किमान मुद्दे आपल्याला पाठ झाले तरी आपण परीक्षेमध्ये सहजपैकी फर्स्ट क्लासचे मार्क घेऊ शकता. UPSC MPSC साठी सुद्धा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.